गणेशोत्सवाची उत्सुकता काय असते ना, ते कोकणी माणसालाच विचारून पहा। वर्षभर वाट पाहत असतो, 6 महिन्यापूर्वीच गावी जाण्याची तयारी करत असतो। गावाला जायला ट्रेनची तिकीट कन्फर्म मिळेल का नाही ह्याची माहीत नसतं, पण गावी जाणार हे माहीत असतं। नोकरीला सुट्टी मिळेल की नाही हे देखील माहीत नसतं। सुट्टी न मिळाल्यावर पर्वा न करता गावी निसंकोचपणे गणेशोत्सवाला जातो तो म्हणजे कोकणी माणूस। आज मी सुद्धा बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतरला गावी चाललोय, ते म्हणजेच गणेशोत्सवाला। गावी जाण्याची आहे ना एक वेगळीच मजा असते। महिना महिनाभर गणपती बाप्पा येणार म्हणून त्याची तयारी करत असतो, आणि तो दिवस जवळजवळ आला की गावी जायची एक मजाच वेगळी असते। तर चला मित्रांनो, आज मी गावी जातोय गणेशोत्सवाला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ। तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निघाल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे। फायनली तो दिवस आलेला आहे, प्रत्येकाचा आतुरता असते आणि ती आतुरता माझी पूर्ण झालेली आहे। आज मी बाईकने गावाला निघतोय, माझ्यासोबत पप्पा आहेत। आणि लवकर का जातोय तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर लवकर ह्या कारणाने जातोय, आमच्या बाजूला कार्य पण आहेत, आणि दुसरं आमच्या घरी गोकुळाष्टमी असते, गोविंदा असतो, आणि तो पण सण साजरा मोठ्या प्रमाणात होतो, आणि गणेशोत्सव तो तर असतोच, पण त्याच्या अगोदर तयारी आहे गावाला सगळी, तर म्हणून लवकर जायला लागतं आहे। माझ्यासोबत आहेत पप्पा, आणि पप्पा गाडी चालवणार आहेत, पप्पांची बाईक आहे गिझर, तर ती घेऊन जातोय आम्ही दोघंच का जातोय। आई पण येणार होती, पण आई मागे 4 दिवसापूर्वी येऊन गेली, तर आईला परत सुट्टी बिसुट्टीचा प्रॉब्लेम असतो। आत्तासुद्धा कामाला गेले, ती मॉर्निंग शिफ्ट आहे, तर आता कामाला गेले, आता पप्पाने मी जातोय। आता कुठून जाणार आपण? पनवेल मार्गी मानगाव मार्गी असं जाणार आहे, मानगाव। आणि आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे पण बघायला भेटणार आहे की दापोलीला जाताना किंवा कुठे मंडणगड साईडला वगैरे जाताना मानगावपर्यंत रस्त्याची परिस्थिती काय आहे, रस्त्याची परिस्थिती काय अपडेट आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर ही व्हिडिओ पूर्ण पहा, इकडं सामान आहे तर सगळं आता घेऊन चाललोय। पप्पा तयारी झाले, माझी वरती एक जॅकेट घालायचं तेच, बाकी पाऊस नाही अजूनपर्यंत, असं नको असू दे घरी जाईपर्यंत। चला, देवा बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आता निघतोय। अरे माव टाटा, तू ये हा गाडीतून 4-व्हीलर मधून गावाला 8 तारखेला। ए टाटा, मिस यू, आम्ही जातो, यायचंय गावाला गणपतीला, तुम्ही पण हा काय, टाटा बाय। चल निघालो मित्रांनो, बिल्डिंग खाली आलोय, आणि ही बाईक आहे पप्पांची, तर या बाईकवरनं आता गावी चाललोय। पप्पांनी एक पुढं बॅग घेतले आणि मी मागं माझी बॅग आहे। मी पण जो गॉगल लाल लाल गागा घेतलाय, ॲक्च्युली मला गॉगल तो ब्लॅकवाला भेटला नाही, घरात होता तो गॉगल उचलला आणि घातलाय हा, कारण धूळ बीळ उडते डोळ्यात। इथं मास्क आहे तो घालणार, वरती रुमाल घालणार, धूळ उडली तर वाट लागेल परत। तसं आहे, आणि आता आहे ना तिथून आहे ना पनवेलला थोडं जाणार आहे उसरलीला, आपल्या सतीश दाकडे त्याचे टी शर्ट द्यायचे आहेत, तर त्या देऊन मग पुढे असं गावकडं सरकणार। चला वी आर रेडी, आणि गाडीवर बसतोय आता, आणि निघतो आता गणपती बाप्पा मोरया जुईनगरवरून आमचा प्रवासाला तयार सुरुवात झालेली आहे। इकडं जो गाडीचे हवा चेक करून घेत आहे, पुढं काय व्हायला नको, म्हणजे रस्त्याचा काय भरावसा नाही।
मित्रांनो, सतीशदाच्या गावी आलंय. सतीशदा कामात आहे. जीवराज आलेला आहे. त्या कपडे द्यायचे होते. त्या भाऊने तिकडनं आणले ते पार्सल. सतीशदाला इथे येतोय आणि इथून आता जातोय डायरेक्ट थेट गावाला. असं आहे. आता जाम होऊन आहे ते जातो. आता चला आता बघा, पनवेलवरून येतोय. उसरली गावातून तिकडे बाहेर पडतो हायवेला. इकडं बघा नजारा. एकदम गाव टाईप वाटतोय. गावच आहे पण आता इकडे डेव्हलपमेंट भरपूर झाली. आज माझा अवतार बघता जबरदस्त. वरती रुमाल, मध्ये मास्क. असंच आहे. ज्या उन्हाने कालपटू परत इथं जायचं आहे गोरा होऊन. तर गावाला जाऊन परत कालपटवून नाही तर जाम होऊन. पावसाचा एक हेम पण नाही. बरा आहे ना तो. अरे कैसा लग रहा है मामू. चला पलस्ते खाच्यावरून आहे ना. राईट घ्यायचा आहे आपल्याला आणि सरळ जातो पुण्याला. एकदा फर्स्ट क्लास झालेली आहे आणि सरळसुद्धा गेलेलं आहे एकदा. आता इथून राईट मारायचं आहे आपल्याला. ऊन पण बघा किती आहे भरपूर. आत्तापर्यंत रस्ता ठीक होता. पुढे काय माहीत कसं आहे पण आहे. इथून परत राईट घेतला ना परत एकदा लेफ्ट घ्यायचं आहे. आज सरळ जातो. आता परत जे एन पी टीला रोड जाईल सरळ. आणि आता परत आहे ना गोवा हायवेला आहे ना लेफ्ट घ्यायचा आहे. बघाल तर 5-5 मिनिटाला. आणि हे बघा इकडे खड्डे बुजवायचं काम चालू आहे. परमनंटली काय काम होतच नाही आहे. हे असे रस्ते झाले का बघा. धूळ पण बरीच आणि रस्ते बघा. ॲक्च्युली मित्रांनो पाऊस होता ना मे महिन्यात आहेत ना. रस्ते एकदम चांगले होते. तसा पाऊस पडला ना पुन्हा रस्त्याची अवस्था आहे तशी चांगली आहे बघा. हे बघताय इकडे आता खड्डे बुजवणार आणि परत दुसऱ्या महिन्यात पुन्हा एकदा खड्डे पडायला सुरुवात होणार. खतरनाक मित्रांनो. तुम्हाला कॅमेरात अशी धूळ नसेल दिसत पण प्रॅक्टिकली आहे ना भरपूर अशी धूळ उडते. आणि आता बोललोच मग अशी रस्त्याबद्दल. मित्रांनो आता आम्ही जातोय ना तेव्हा एवढे हॉल आहेत. म्हणजे असा परिस्थिती आहे रस्त्याची. मग गणपतीला तुम्ही याल ना तेव्हा किती हाल होतील. म्हणजे
ट्रॅफिक पण एवढी असणार त्यात, रस्ता असे जाम बेकार. इकडं पण दाखवलं तुम्हाला हे बघा, मध्ये मध्ये अशा एवढे एवढे बारीक रस्ते आहेत ना. गणपतीला माहीत आहे, गणपतीला जाताना साखरमानी आता बहुतेक गणपतीच्या आतल्या दिवशी निघतात, पण एकदा ट्रॅफिक होते. तिथे 7 तासाचा प्रवास असतो, तिथे 12-12, 15-15 तास थांबायला लागतो. त्यावेळेस काय परिस्थिती होईल, आत्ता जी परिस्थिती आहे, आत्ता आम्ही जातो आहे ना, तेव्हाच हे बघतो तसेच रस्ते. ट्रॅफिक लागलेली आहे, रस्ता अरुंद आहे आणि रस्ता मोठा करतात, खराब कर झाला आहे, सगळीकडे ट्रॅफिक लागणारच. आपण आलो आहे नागोठण्याच्या पुढे, इथून जातो लेफ्टला पालीला, खोपोली साईडला. इथून 48 किलोमीटर खोपोली आहे लेफ्टवरून, आणि सरळ जातो माणगावला वगैरे. लय अवस्था बेकार, अवतार बघताव आता थांबलोय, जरा रेस्ट करतोय. हा सगळा घालायलाच लागतो, ही धूल बरीच असते ना. मंडळी नाश्ता वगैरे करून झाला, आणि आता सिंग आहे, आता मी गाडी चालवतो आहे, पप्पा मागे बसत आहेत. पप्पांना पण थोडा त्रास व्हायला लागला आहे, कारण थोडी रस्ते पण खडबडीत आहेत भरपूर. मगाशी एक सीन झाला, कॅमेरा ऑन नव्हता माझा. ॲक्च्युअली रस्ता पुढे चांगला होता, आणि पुढे लगेच खड्डा आला, आणि बायकर्स आहेत ना थोडे हे व्हायला लागले, म्हणजे पुढे रस्ता कसा थोडा चांगला झाला, आणि त्याच्यानंतरला आहे ना स्पीड ब्रेकर आला, आणि त्याच्यामुळे त्या मागची बाई होती ना ती उडाली, नशीब पडली नाही खाली. कारण काय काय स्पीड ब्रेकर आहेत ना असे, तिथे बोर्ड वगैरे कायच नाही, तर येताना ना केअरफुली, आणि थोडं बोलचे बोलतात ना आपण, रस्ता चांगला आहे म्हणून फास्ट घेऊ नका गाडी, आणि पुढे जाऊन रस्ता थोडा खडबडीत आहे, म्हणजे जिथे चांगला आहे 2 मिनिटावर आणि परत 2 मिनिटावर खराब आहे, असा असतो रस्ता. काही काही आपले ड्रायव्हर्स आहेत त्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो आहे, कारण आजचा अनुभव लय बेकार होता. आता मी गाडी चालवतो आहे, काही काही फुटेज पाहायला नाही मिळतील, तर भेटूया पुढच्या या भागात. अरे हां, थँक्यू. आपले सबस्क्रायबर भेटलेलं आहे दीपखंडाकडे पाली कुठले सर, बरं वाटलं भेटून. मी बघितलं बोललो चालू आहे काहीतरी म्हणून साईडला. अच्छा, खूप छान, थँक्यू थँक्यू. मस्त असत. बाकी कसे आहेत सर? व्यवस्थित सगळी झाल्याच्या बरोबरचे जेवण वगैरे सगळं मस्त होतं. अच्छा, थँक्यू. आपले असे अनेक तुटेड असे सबस्क्रायबर भेटतात, जाम बरं वाटतं. आपल्या बळ्याश्वर पालीला ह्या पाया पडायला. हो नक्की नक्की. हां आपलं मित्रांनो, आत्ता आहे आम्ही लोणेरेला, आणि लोणेरेवरून आहे ना मला राईट मारायचं, आणि तिथून आम्हाला परत 2 तास लागणार आहेत लोणेरे इथून जायला. तर आता माणगाव क्रॉस करून लोणेरेला आलो, आणि तिथून राईट मारून गोरेगावला जाऊ. हा समोर रोड गेला तो महाडला गेला, आणि इकडं गेला आपला मंदनगड दापोली साईडला श्रीवर्धन, आणि हा या रोडने आलो आपण. तर आता ही बस कोणती आहे, महालला जाते बहुतेक ही बस, सरळ महालला जातो, पण आम्हाला तर लोणेरेतून राईट मार.
मित्रांनो, गोरेगावला आलोय. थोडा हेल्मेट काढला, वरती बसला मस्त वेगे. आणि आता दापोलीला जायचं आहे. 2 तास बाकी आहेत. इथून करून बहुतेक 81 किलोमीटर असेल समथिंग दापोलीला जायला. इथून मंडणगड 1 तास, त्याच्यानंतरला दापोली 1 तास, 2 तास लागतील. आता गोरेगावला थांबलोय, थोडी चहा घेतो, त्याच्यानंतरला जातो. हा उतार बघा, इकडं आहे गोरेगावचा बाजारपेठ. मागे बस डेपो आहे आणि इकडे चहा घेतोय. थोडी सुस्ती उडायला पाहिजे, नाही तर काय झोप लागली तर मला तो वाट लागत. संध्याकाळचा चहा गोरेगावमधला, गोरेगावचा बाजारपेठ. बरेच दिवसाने आलो इकडं आणि बाईकवरनं येताना इकडे थांबतोच मी. इकडे मागे वडापावचं सेंटर आहे ना, तिकडे थांबतो मी. पण आता बरं वाटतंय. गोरेगावच्या आपल्या सबस्क्रायबरांना नमस्कार. गोरेगावला रावजी म्हणून चहाचं सेंटर आहे, तिथे चहा घेतली. ते दादा आहेत, मस्त चहा आहे. पप्पा इकडे बसलेत. हो, मी कोकणी निखिल. रस्त्याबद्दल काय बोलाल? रस्त्याचा अनुभव तसं बेकारच आहे. हां, भरपूर खराब रस्ते आहेत, तरी पण हळूहळू आम्ही बाईकवरून आलो. सो समज तुम्ही गणपतीला याल ना, तेव्हा ट्रॅफिक तर मजबूत होणारच आहे, पण त्याच्या अगोदर तुम्ही लवकरात लवकर गावी यायचा प्रयत्न करा. आता पुन्हा एकदा गाडी पप्पा घेत आहेत. आलटी पलटी करतोय, एकदा पप्पा एकदा मी, असं करतोय. मग परत मंडणगड गेला ना की परत मी दापोलीला जाताना घेईन गाडी. म्हणजे दोघांना पण त्रास नको, संध्याकाळ झाली. बाय बाय गोरेगाववाले, भेटूया परत. आता निघालो गोरेगाववरून, बहुतेक 2 तास लागतील. गोरेगाव बघा, कच्चा खच असा भरलेला आहे. गणपतीला गावी जाताना खतरनाक ट्रॉफिक भेटणार आहे तुम्हाला, म्हणून ते लवकरात लवकर याचा ट्राय करा. आता आपण आहोत महाप्रळला आणि इथून आहे ना आपली रायगडची हद्द संपते आणि रत्नागिरी सुरू होते. चला आता आलो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हा मागे राहिला तो रायगड. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. ही बघा आंबेची खाडी आली, मस्त निळीशा. आणि आत्ता आला तो आंबेचा पूल. आत्ता लेटेस्टच काम झाला आहे त्याचा, मागे बरेच दिवस काम रखडलेला. जबरदस्त असा नजारा आहे. आणि इकडे ओहोडी आहे बघा, जेटी आहे बहुतेक इकडे येते. हा इकडनं येतो आपला महाड वगैरे साईडून नदी येते. आणि इकडे जाते ती म्हणजे आपली बाणकोटला आंबेची ही सावित्री नदी. मस्त खोल आहे, जबरदस्त असा नजारा वाटतोय. चला आता इथून स्टेट मंडणगड आणि दापोली. जास्त वेळ थांबायचा नाही, सांजवत चाललाय आणि 6:15 वाजलेत. 8 वाजतील ना जायपर्यंत? 8:30. हां, ॲक्च्युली 7 तासाचा रस्ता आहे दापोलीला, पण रस्ता खराब असल्यामुळे कारणाने हळूहळूच जातोय.
पण आता आहे ना शांत वाटतंय ना वातावरण एकदम मस्त वाटतंय. गोरेगाव पासून आतमध्ये शिरल्यावर रस्ता छान आहे. आतापर्यंत आम्ही गोरेगावला शिरलो तिथपर्यंत रस्ता एकदम खराब होता. पण गोरेगावच्या पुढे आता जरा महाप्रवेश पर्यंत आंबेत पर्यंत हा आहे आंबेत पर्यंत रस्ता जरा व्यवस्थित वाटतंय. त्याच्या पुढे जरा आहे मंडनगडला थोडं जाताना तिकडे काम चालू आहे रस्त्याचा बस. बाकी मागे तिकडे भरपूर रस्ता खराब आहे. रस्ता कधी चांगला होईल काय माहित. काम चालू आहे ऍक्च्युली. काम चालू आहे पण ते काम वर्षाच्या 12 महिने काम असतो. मंडनगड आलेला आहे आणि इकडनं सरळ मंडनगडला आणि इकडनं लेप मारल्यावर दापोलीला रोड जातो. तर नमस्कार मंडनगडकर आणि बाय बाय. इकडून आता तासाभरात दापोली आहे. तर मित्रांनो फायनली दापोलीत आलो आहे. वाजले किती 7:45 8:00 झालेले आहेत. आणि आता बाकी काय नाही, पप्पा गेलेत मेडिकलला आणि काहीतरी खाऊ आणायला. बाकी दापोली जाऊन जाम बरा वाटतंय. जवळजवळ 1.5 महिन्याने आलो आहे दापोलीत. या साईडला दापोलीचा बस डेपो आहे आणि आपल्याला ह्या साईडून जायचं आहे. दापोलीच्या बस डेपो समोर आहेत. आता जरा गाडी पण जाम तापले, जाम रेमटवले मी. आता थोड्याच वेळात जाऊ असूदला. तू माझ्या फोनवर होतो ते आहे मला. तर मित्रांनो फायनली पोचलोय घरी. किती तासाचा प्रवास झाला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 तासाचा प्रवास झाला. जिथे 7 तासाचा प्रवास असतो ते 8 तासाचा प्रवास झालाय. पप्पा इकडे फ्रेश होत आहेत. तिकडनं आल्या काकी. बऱ्याच दिवसांनी चेहरा बघितला. इकडं आई बसले आर्या आणि वेदान. बऱ्याच दिवसांनी बघता. इकडं बाबा झोपलेत. आता आराम करतोय जरा. बाकी सगळं येणं नंतरला बोलू. थोडा कंबारडा मोडला माझा. चालून चालून गाडी नंतरला बाकीच्या व्हिडिओमध्ये ना आयचे वगैरे हे करेन. तर मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि नजारा बघा दिवसाचा आमच्या गावचा जबरदस्त. तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ थांबवतोय. बघा जो गावाला नाही आला तो तोंडाला गावचा पाणी आला. थोडा आजच्या दिवसभरात कामात होतो बऱ्याच, म्हणजे आमच्या इथे कार्य होते तर तिकडे होतो. ही व्हिडिओची एंड करायलाच विसरलो आणि आजची व्हिडिओ खूप लेट येणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? मित्रांनो गावी येत आहे ना गणपतीला, तर काळजीपूर्वक या. रस्ते खूप खराब आहेत आणि माझं एकच प्रशासनानं विनंती आहे रस्त्याचं लवकरात लवकर करा. कारण तो 5 मिनिटावर रस्ता चांगला तर पुढे काही ना काही येऊन भेटतंय. कारण समजतच नाही एवढे, म्हणजे मुंबई गोवा हायवे फास्ट जातो आणि अचानक स्पीड ब्रेकर येतात. स्पीड ब्रेकर आहेत, त्यांचे बोर्ड पण नाही लावलेले आहेत. तर असंच आहे. पण मित्रांनो तुम्ही चाकरमान्यानं गावी येत आहे तर सावकाश या, गणपतीला ट्रॅफिक होणार आहे बहुतेक. तर लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करा आणि गावी या. गणपती बाप्पा मोरिया. ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. आता हो आता गावच्या व्हिडिओ येतीलच रोज. काळजी करू नका तर जो खदलवून टाकणार आहे. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटा.